जळगावजवळ सुदगिरणी भजन मंडळाला राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 29 व 30 जानेवारी 2018 रोजी आयोजित राज्यस्तरीय 24वी कामगार पुरुष व 14वी महिला भजन स्पर्धा 2018 मध्ये अकोला विभागा अंतर्गत कामगार कल्याण केंद्र जळगाव जामोदच्या वतीने संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणीच्या संघाने भाग घेऊन उत्कृष्ट संघ म्हणून प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या संघात जालंधर सरोदे, उमेश गिरे, गणेश दोरकर, किशोर धायडे, गजानन मुडे, देवनाथ मुडे, रामकृष्ण इंगडे, गणेश दळवे, बाळकृष्ण मानकर यांनी भाग घेतला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा अंतर्गत दरवर्षी विभागीय राज्यस्तरातून प्रथम आलेल्या संघाची निवड राज्यस्तरावर होते. मागील वर्षी अकोला येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेतून या संघाची प्रथम येऊन राज्यस्तरावर निवड झाली. सन 2008 पासून कार्यरत कामगार केंद्रास राज्यस्तरावर पहिल्या वेळेस सदर पारितोषिक मिळाले आहे. या कारणाने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष दादासाहेब टापरे तसेच अध्यक्ष अंजलीताई टापरे तसेच कामगार केंद्र जळगाव जामोद प्रमुख मनोहर शिरसोले व विनोद देशमुख यांनी वेळोवेळी सूचना करून संघास प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे.